नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपण पाहतोय की मार्केटमध्ये सध्या आयपीओची रेलचेल आहे आणि हे आयपीओला बरेच लोक अप्लाय करतात पण त्यांना ते आयपीओचे लॉटच लागत नाहीत. आणि आम्हाला बऱ्याच जणांनी प्रश्न केला की आम्हाला याच्यावर काहीतरी जरा ट्रिक्स टेक्निक्स द्या, ऍटलिस्ट आम्हाला गॅरंटेड नको पण आमचे ऍटलिस्ट शक्यता तरी वाढेल याच्यामध्ये. आणि मित्रांनो, चला आज आपण चर्चा करूया या विषयावर की जर तुम्ही आयपीओला अप्लाय करताय आणि तुम्हाला अप्लाय केल्यानंतर लॉटच मिळत नाहीत, किंवा तुम्ही अशा आयपीओला अप्लाय करताय ते तुम्हाला मिळत आहेत पण त्याच्यामध्ये तुम्हाला रॅलीज मिळत नाहीये, अशी गडबड काहीतरी होत असते. तर आपण सगळी इन डिटेलमध्ये माहिती करणार आहे. नेहमीप्रमाणे संपूर्ण व्हिडिओ पहा, 1001% नॉलेजेबल व्हिडिओ असेल, प्लस तुम्हाला ह्या गोष्टी वापरल्या तर तुम्हाला आयपीओ मिळायचे चान्सेस 100% वाढतील. मित्रांनो, सुरू करूया इन डिटेल व्हिडिओला. याच्यामध्ये आपण शिकणार आहोत आज 5 टेक्निक्स काय त्याच्यामध्ये आयपीओला अप्लाय करायचे, जेणेकरून तुम्हाला याला लागायचे चान्सेस वाढतील किंवा तुम्हाला तो मिळू शकतो. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आयपीओ येण्याआधी आपण बाकीचं सगळं फंडामेंटल स्टडी करतो. आम्ही बऱ्याच वेळेला त्याच्याविषयी व्हिडिओ बनवत असतो. 3 दिवस ज्याही वेळेला आयपीओ ओपन होतो, अप्लाय करताना पहिल्या दिवशी करा क्विक मध्ये, लक्षात ठेवा. आता हे पहिल्या दिवशी केल्यावर तुम्हाला प्रश्न पडतो की मग जर सबस्क्रिप्शन नाही झालं तर, ते पण सांगतो. लक्षात ठेवा, तिसऱ्या दिवशी तुम्हाला चेक करायचंय सबस्क्रिप्शन स्टेटस आजपर्यंत आपण जोही अनालिसिस प्लॅन केला होता त्याप्रमाणे आहे का, म्हणजे तो 30 किंवा 15x पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला थांबायचंय, जर नसेल तर तुम्हाला सिम्पली तुमचं आयपीओ ऍप्लिकेशन कॅन्सल करून टाकायचंय. म्हणजे जरी तो चांगला लिस्ट नाही झाला, इनकेस पडला तरी तुम्हाला काही फरक पडत नाही, पण ऍटलिस्ट तुम्ही या बीड मध्ये सगळ्यात आधी एंट्री मारताय, कारण याचा बेनिफिट तुम्हाला याच्यामध्ये होणार आहे. 2 नंबरची गोष्ट आणि खूप महत्वाची आहे, आयपीओला तुम्ही अप्लाय करताय कुठल्याही ठिकाणी तर वेगवेगळ्या अकाउंटवरून करा. मग बरेच जण काय करतात, अरे मी ऑलरेडी वेगवेगळं अकाउंट केलं होतं तरी पण नाही लागला. ते वेगवेगळे अकाउंट तुमचे नाहीत पाहिजे, लक्षात ठेवा. समजा माझ्याकडे 3 ब्रोकरचे अकाउंट आहेत, मग मी तिन्ही ब्रोकरवरून एक एक अप्लाय केला, पण हे काउंट होताना पॅन नंबर वाईज काउंट होतं. माझा पॅन नंबर तर तिन्ही अकाउंटला एकच आहे, म्हणजे तुमचं एकच ऍप्लिकेशन गृहित धरलं जाईल आणि त्याच्यामध्ये 3 लॉट येतील, म्हणजे तिथे तुमची पुन्हा शक्यता मावळतीय. मग काय करायचं, तर घरामधल्या व्यक्तींच्या नावाने डिमॅट अकाउंट ओपन करा, आणि नसतील तर प्रत्येकाने नवीन अकाउंट ओपन करून ठेवा, कारण येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला गरज पडणार याच्यामध्ये. आणि या अकाउंटमधून तुम्ही अप्लाय करा, प्लस याच्यामध्ये हे अकाउंट फिमेल्सच्या नावे असतील तर त्याला प्रेफरन्स द्या. आईच्या नावाने, बहिणीच्या नावाने, पत्नीच्या नावाने, असं तुम्ही यांच्या नावाने तुम्ही अप्लाय करू शकता. प्लस याच्यामध्ये ह्या सगळ्यांमध्ये, म्हणजे आपण, आपल्या घरातल्या व्यक्ती, नवीन अकाउंट किती जणांचे, तिथे थोडा चान्स जास्त घ्या, कारण तिथे पॉसिबिलिटी जास्त असते नवीन अकाउंटला आयपीओ अलॉट करायची, कारण सिस्टीम अशी डिफाईन करतात की नवीन लोकांना थोडं पॉझिटिव्ह बनवायचं आणि इथे चान्सेस राहतात तुमचा नंबर लागायची, जर ते अकाउंट तुमचं नवीन असेल तर. आता मित्रांनो, 3 नंबरची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आयपीओला अप्लाय करताय ना तर त्याच्यामध्ये प्राईस बँड असतो बघा, एक फ्लोअर प्राईज असते आणि एक कट ऑफ प्राईज असते. तर बऱ्याच वेळा लोक ती फ्लोअर प्राईज टाकत असतात, तर ते करू नका. इथून पुढे कट ऑफ प्राईज टाका, म्हणजे जो प्राईज बँडचा हायएस्ट पार्ट असेल ती तुमची बिड लेवल असली पाहिजे, इथे तुमची ऑर्डर तुम्हाला टाकायची आहे. हा पहिला मुद्दा याच्यामधला. आणि याच्यामधला आणखीन एक महत्वाचा मुद्दा, म्हणजे तुम्ही लॉट जर अप्लाय करताय तर तुम्हाला असं वाटतंय की अमुक अमुक कंपनीचा आयपीओला चांगला, आता प्रीमियम आहे मार्केटमध्ये, चांगला लिस्टिंग गेन मिळू शकतो, तर कमीत कमी 3 लॉट लावा. किती लॉट लावायचे, मिनिमम 3 लॉट किंवा 5 लॉट किंवा 7 लॉट किंवा 9 लॉट या पटीमध्ये लावा, कारण याच्यामध्ये काय होतं, तुम्ही फक्त 1-1 लॉट अप्लाय करताय ना तर 1 लॉटवाले सगळे नेहमी बाजूला असतात, ज्यांनी 10 लॉट लावलेत, 5 लॉट लावलेत, हे पण एका वेळी बाजूला निघतात आणि त्याच्यानुसार अलॉटिंग केलं जातं, जिथे तुम्ही ॲटलिस्ट थोडे जास्त लावताय त्याच्यामधले सगळेच भेटणार नाहीत, पण एखादा तरी लॉट तुम्हाला तिथे मिळू शकतो. म्हणजे हे जे नवीन अकाउंट वापरताय ना, त्याच्यामधून तुम्ही हा ट्राय करू शकता की मल्टिपल अकाउंट्सवरून लावलं तर तुम्हाला त्याचा कसा बेनिफिट घेणार मिळणार आहे. समजलं मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने लॉट लावायचे. 4 नंबरचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला कंपन्या डिक्लेअर करतात की आमच्यामध्ये आम्ही जो शेअर्स देणार त्याला आम्ही कधी कधी कोटा राखीव ठेवतो, आणि
आता जी काही बऱ्याच कंपन्यांच्या आयपीओ येत आहेत ना, त्यांच्या मोठ्या मोठ्या पॅरेंट कंपन्या पण मार्केटमध्ये आहेत. ज्या पद्धतीने अगदी टाटाची टेक्नॉलॉजी आली, टाटा टेक्नॉलॉजी आला, तर त्यांनी सांगितलं ज्यांच्याकडे आमचे टाटा मोटरचे शेअर असतील त्यांना आम्ही याच्यामध्ये अजून एक वेगळा कोटा ठेवू. तर तुम्ही काय करा, असं तुम्हाला वाटतंय ना की ह्या कंपनीची पॅरेंट कंपनी स्ट्रॉंग आहे, त्याचा फक्त एक शेअर घ्या. कारण तो एक शेअर घेतला तरी तुम्ही त्याचा काय होणार आहे, स्टेक होल्डर होणार आहे, आणि तुम्ही त्या कोट्यामधून परत अप्लाय करू शकता. लक्षात ठेवा, खूप भन्नाट फंडा या, बरेच जण वापरत नाही त्याला, आणि ह्याला जर वापरले तर तुमचे आणखीन एक चान्स वाढतात. म्हणजे मी जर 4 लोकांच्या अकाउंटवरून घरातल्या ट्राय करतोय तर 2 लोकांच्या अकाउंटला मी एक एक शेअर घेईल त्या कंपनीचा, म्हणजे तो शेअर माझ्याकडे डिमॅटमध्ये असणं गरजेचं आहे अलॉटमेंटच्या दिवशी. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार तुम्हाला अप्लाय करायचंय. मित्रांनो, ह्या 4 महत्वाच्या गोष्टी झाल्या. आता 5वी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, बरेच जण काय करतात माहितीये का, आयपीओ ला अप्लाय करताना चांगले शेअर विकून टाकतात आणि तो पैसा आयपीओ मध्ये लावतात. तर ही चूक करायची नाहीये. आयपीओ ला अप्लाय करताय तुमच्याकडे जेवढाही फ्रेश मनी आहे तोच वापरा. इनकेस तुमच्याकडे नाही आहेत, तुम्ही अरेंज करू शकता 5 दिवसासाठी 10 दिवसासाठी कोणाकडून, तरच ते वापरायचे. नाही तर विनाकारण चांगले स्टॉक विकू नका. किंवा तुम्हाला वाटतं की ह्या सगळ्यावर जे आम्ही 1, 2, 3, 4 टेक्निक दिल्या ह्या कामच नाहीत करत, कारण हे शेवटी आपली प्रॉबेबिलिटी वाढवतोय, गॅरंटी नाही वाढवत याच्यामध्ये. कारण आयपीओला कोणी गॅरंटेड सांगू शकत नाही. तर सिम्पली एखादा चांगला स्विंग ट्रेड पकडा आणि त्याच्यामध्ये ती अमाऊंट लावून टाका. ऍटलिस्ट तुम्हाला काही ना काहीतरी याच्यामधून मिळेल आणि तुम्ही सेफ राहताल. कारण काय होतं मित्रांनो, हे जे 5 मुद्दे सांगितलेत ना हे खूप महत्वाचे आहेत. आणि बऱ्याच वेळेला आपण आयपीओ अप्लाय करतो आणि निगेटिव्ह होतो आणि पुन्हा आपण अप्लायच करत नाही. तर अशा गोष्टी करण्यापेक्षा जास्त ग्रीडी नका होऊ. जर अप्लाय करायचंय तर चांगल्या आयपीओला हे फंडेज वापरून तुम्ही अप्लाय करा आणि याचा फायदा करून घ्या. आशा करतो मित्रांनो, तुम्हाला आम्ही ज्या 5 ट्रिक्स सांगितल्या आयपीओ कसा मिळवायचा ह्या तुम्हाला समजल्या असतील, याचा वापर तुम्ही करा. आणि हो, ह्या तुम्हाला टेक्निक्स कशा वाटल्या हे पण आम्हाला सांगा. कारण इथून पुढे असं नाही होणार की अरे मला आयपीओ लावायचं आणि मला मिळालाच नाही. कारण आजकाल सगळीकडे आयपीओचा बोलबाला आहे आणि याच्यामध्ये चांगले आयपीओ कसे लावायचे याच्या मागे लोक धावपळ करत आहेत. नक्कीच तुम्ही सुज्ञ आहात, चांगला अभ्यास करा. कारण इथे कोणीही गॅरंटेड सांगू शकत नाही. जर नाही भेटला तर सोडून द्या, ऍटलिस्ट ती अमाऊंट तुम्ही स्विंग ट्रेडमध्ये वापरून चांगले ट्रेड करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन अशा कुठल्या टॉपिकवर माहिती पाहिजे तेही कमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याचा अभिप्राय न चुकता द्या. तसेच ज्यांनी अजूनही डिमॅटच ओपन नाही केलं तर डिस्क्रिप्शनमध्ये जावा, तिथे तुमचं आम्ही एक लिंक दिलेली आहे. तुमचे नावाने, तुमच्या घरातल्या मेंबरच्या नावाने एक डिमॅट अकाउंट ओपन करा, जेणेकरून तुम्हाला फ्री सर्व्हिस मिळेल. आयपीओ अप्लाय करण्यापासून इतरत्र स्टॉक घेण्यापर्यंत पूर्ण गायडन्स आमच्याकडून राहील. धन्यवाद.